सावेडी भागातील डिझायनर्स कॉलनी येथील शिक्षिका साधना कुकडे या दरवर्षी गौरी गणपतीनिमित्त सामाजिक संदेश देणारा देखावा साकारतात. प्रभावती कुकडे, साधना कुकडेंसह संपूर्ण कुटुंब दरवर्षी आपल्या देखाव्यातून समाज प्रबोधन कसं होईल हा उद्देश ठेवतात. यावर्षी त्यांनी शेतकऱ्यांचं जीवन, त्यांचे कुटुंब, शेती या विषयावर सुंदर देखावा सादर केला. अन्नदात्या शेतकऱ्याचं महत्व किती आहे हे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलं. गौरी गणपतीनिमित्त त्यांच्या घरी आलेल्या प्रत्येकानं या देखाव्याचं कौतुक केलं. काकडे यांना आतापर्यंत विविध देखाव्यांसाठी पारितोषिकही मिळाली आहेत. वृक्ष संवर्धन, वैज्ञानिक प्रयोग असे विविध विषयांवरील देखावे त्यांनी आतापर्यंत साकारले आहेत. नमस्कार, मी साधना प्रसाद कुकडे डिझायनर्स सोसायटीमधनं बोलत आहे. आणि आज मी डेकोरेशन जे केलं आहे ते जे तुम्हाला समोर दिसतं आहे, तर जेव्हा हरतालिका येते, हरतालिकेनंतर गणपती बसतात आणि गणपतीनंतर महालक्ष्मी आव्हान, ज्येष्ठ गौरी आव्हान म्हटलं की इतका आनंद होतो की त्या माहेर सासरवरून माहेरी येतात. जसं आपण माहेरी जायचं म्हटलं की किती आनंद होतो, तसं गौरी बसायच्या म्हटल्यावर मला इतकं डेकोरेशन करायला आवडतं की रात्र काय आणि दिवस काय मला ते समजतच नव्हतं. मी रात्री काम करते का दिवसा काम करते हे मला काहीही कळत नव्हतं. पण मी जे हे डेकोरेशन केलं ना, हे फक्त 2 दिवसात केलेलं आहे. आणि महालक्ष्मी पॉलिश करणे ईदपासून ते आजचा दिवसापर्यंत मी हे काम केलेलं आहे. ते कसं केलं, ज्येष्ठ गौरी आव्हान सर्व घरांमधून त्यांना देवाजवळून औक्षण करायचं. सर्व घरात त्यांना आपलं धान्य धन हे सर्व त्यांना दाखवायचं की आमचं इथे धान्य इथं ठेवलेलं आहे. आपण त्यांना भरभराटी आपल्या घरात हो, व्यवसायामध्ये आपल्याला चांगली प्रगती मिळो या दृष्टिकोनातून आपण त्यांचा आशीर्वाद घेतो. आणि जे त्यांना आवडतं ते सर्व गोष्टी आपण करत असतो. आता सर्व घरातून त्यांना मिरवायचं, तुळशीला नमस्कार करायचा. जशी मुलगी आपली घरात येते तेव्हा तिला तांदळाचं ग्लास ठेवतो किंवा आठवा ठेवतो, मग ती उजव्या पायाने आपल्या घरात येते. आणि घरात आल्यावर आपण तिचं परत जागेवर आणून तिला बसवतो. आणि जे दागदागिने असतात आपण दागदागिने घालून मग मुकुटा बसवतो. मग मुकुटा बसवल्यावर मग व्यवस्थित तिचं जसं आपण नट्टापट्टा करतो, आपण जसं नटतो तसं आपण त्यांचा शृंगार करतो. तो शृंगार झाला की मग अजून असं मग ते बाकीचं इतर डेकोरेशन करतो. मग डेकोरेशन आपल्या समोर आहेच आहे. मग फराळाचं असतं, शंकरपाळे झालं, करंजी झालं, लाडू झालं, हे जे करायचं. आता आपल्याला महालक्ष्मीसमोर ठेवायचं म्हणलं आपला पहिला प्रश्न फराळ काय करायचा. फराळ करायचं म्हटलं की आपण एका दिवसात फराळ केलेलं आहे मी. आणि मी जर कोणतीही गोष्ट आपल्याला जिद्दीने करायची असते ती मी करूनच दाखवत असते. आणि महालक्ष्म्या म्हटलं ना की मला हे 3 दिवस माझी दिवाळीच आहे मला असं वाटतं. आणि जेव्हा आपण आई वडिलांकडे जातो, 3 दिवस जेवतो, खेळतो, हसतो, बोलतो, तसंच या महालक्ष्म्यांचं असतं. आता बघा, आपल्याला पहिल्या दिवशी महालक्ष्म्यांचा चेहरा फ्रेश वाटतो. आज गौरी पूजन झाले, आज गौरी पूजनाचा पण आपल्याला चेहरा किती फ्रेश वाटतो. पण जेव्हा ना गौरी विसर्जन होणार हा जर शब्द नुसता आपण म्हटलो ना की आपला सुद्धा चेहरा इतका पडतो की म्हणजे इतकी नाराजीच व्यक्त होते. जसं आपण आई वडिलांकडून निघतो, डोळे भरून येतात, तसंच ह्या महालक्ष्म्यांचं असतं. तर ह्या महालक्ष्म्यांचं मी एवढं छान डेकोरेशन केलं की मला असं वाटतं की मी परत ह्या महालक्ष्म्या परत 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 याव्या आणि परत परत मी खूप डेकोरेशन करावं. तसंच मग आता मागे मी शेतकरी, शेतकऱ्याचं कुटुंब. मग शेतकऱ्याच्या कुटुंबात काही गरीब कुटुंब असतं, मग पाण्याच्या अडचणी असतात. मी ते सर्व तिथे पर्यावरणामध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. परत त्याचे संदेश पण मी तिथे लिहिलेले आहे, ते संदेश पण योग्य आहे. आणि शेतकरी जेव्हा शेतात काम करतो ना तेव्हा त्याला किती कष्ट करावे लागतात, तेव्हा आपण जेव्हा कष्ट करतो ते शेत नांगरतो, मग पीक पेरतो, मग ते पीक उगवतं. शेतकरी आज पेरतो म्हणून आपला हा संपूर्ण महाराष्ट्र त्या शेतकऱ्याच्या जीवावर सर्व खातो. माझी सून साधना हिला देवाधर्माची आणि डेकोरेशनची खूप आवड आहे, त्यामुळं तिचं लग्न झालं 5 साली. त्याच्या आधी मी महालक्ष्मी वगैरे बसवत होते, पण मी प्रमाणात करायची.
त्याच्यानंतर तिचं लग्न झाल्यावर ती हे डेकोरेशन करायला लागली. त्या डेकोरेशनमध्ये तिला खूपच काय काय नवीन नवीन कल्पना सुचतात, तसे ती ते बनवत असती. आणि तिने यावेळेस हे जे केलं डेकोरेशन महालक्ष्मीचं, त्याच्यामध्ये तिने सगळ्या वस्तू मटेरियल रॉ मटेरियल विकत आणलं आणि घरी सगळ्या वस्तू तिने तयार केल्या. तर मी आज माझं वय झालं त्याच्यामुळे मी तिला याच्यात या कामात मदत करू शकत नाही, पण मी तिला म्हटलं मी किचन सांभाळते, तुला जे काय करायचं ते तू करू शकते, एवढा सपोर्ट मी तिला करते. त्याप्रमाणे तिने केलं, त्याप्रमाणे ती करते आणि तिला त्याच्यात आनंद मिळतोय ना. मग काय हरकत नाही आपल्याला करायला ना, सपोर्ट करायला. आणि देवाचंच काम आहे, चांगलंच काम करते ना ती. पण मी किचन पूर्ण सांभाळते. त्याच्यामुळं आणि तिने हे केलं ह्याच्यात तिला आनंद मिळतो, आम्हाला पण आनंद मिळतो आणि घरातलं वातावरण पण प्रफुल्लित राहतं. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक आयसीयू. किशोर वहीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9520017.